नमस्कार विद्यार्थी मित्रो मी श्री दिलीप मोहिते सहाय्यक शिक्षक कैलासी प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव तालुका खेड जिल्हा रत्नागिरी आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ्यक्रमांक पाच एक होती समयी हा पाठ अभ्यासणार आहोत या पाठाचे लेखक श्री उत्तम कांबळे आहेत श्री उत्तम कांबळे हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध साहित्यिक आहेत त्यांनी अनेक कादंबऱ्या कथासंग्रह ललित संग्रह कविता संग्रह, संग्रह आत्मकथन व संशोधन पर ग्रंथ लिहिलेले आहेत एक होती समयी हा पाठ श्री उत्तम कांबळे यांच्या डोंगरासाठी काही फुले या पुस्तकातून घेतला आहे या पाठाची मध्यवर्ती कल्पना आपण समजून घेऊ आदिवासी भागात पूर्वप्राथमिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी ज्यांनी आपलं अवघे आयुष्य वेचले अशा समाजसेविका व शिक्षणतज्ञ अनुताई वाघ यांच्या कार्याचा परिचय प्रस्तुत पाठातून लेखकांनी करून दिला आहे अनुताई वाघ या महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक व शिक्षणतज्ञ होत्या आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना आपलं आयुष्य खर्ची घातले महात्मा गांधी विनोबा भावे धोंडो केशव कर्वे कर्मवीर भाऊराव पाटील ताराबाई मोडक यांच्या प्रेरणेने त्यांनी स्त्रीजागृती आणि स्त्रियांचा उद्धार यासाठी कार्य केलं विशेष करून त्यांनी आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी केलेलं कार्य सर्वांसाठी स्फूर्तीदायक मार्गदर्शक व प्रेरणादायी अशा स्वरूपाचा आहे अनुताई वाघ यां यांनी ज्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेतली त्या म्हणजे भारतातील पहिल्या बालशिक्षण तज्ज्ञ आणि भारताच्या मॉन्टेसरी म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या म्हणजे जा ताराबाई मोडक आपण हा पाठ आता सविस्तरपणे पाहू पाठाची सुरुवात करताना श्री उत्तम कांबळे म्हणतात काही माणसं वादळ झेलतात आणि पचवतात पुढे विशाल सागराचं रूप धारण करतात काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात तर काही माणसं वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्यांकडून घेतात आणि इथं माणसांचं वर्णन अतिशय समर्पकपणे श्री उत्तम कांबळे यांनी केलेलं आहे काही माणसं अशी असतात की जी मोठमोठी संकटं जरी आली तरी ती सहजपणे त्या संकटांना सामोरी जातात त्या संकटांवरती मात करतात स्वतःमध्ये सागराचं सामर्थ्य निर्माण करतात काही माणसं मात्र या संकटांच्या पुढे तग धरू शकत नाहीत ती कोलमडून पडतात आणि काही माणसं या संकटांवरती कशी मात करायची हे दुसऱ्यांच्या उदाहरणातून शिकून घेतात आयुष्यभर आदिवासींसाठी जव्हारमधील कोसबाडच्या टेकडीवर ज्ञानयज्ञ तेवट ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षण तज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश यांपैकी पहिल्या श्रेणीत करावा लागेल आणि लेखक असं म्हणतात की काही माणसं वादळ झेलतात म्हणजे संकटांना सामोरं जातात त्या संकटांवरती मात करतात आणि या संकटांवरती मात करण्याचं सा सामर्थ्य स्वतःमध्ये निर्माण करतात अशा माणसांमध्येच आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी अविरतपणे काम करणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षणतज्ञ अनुताई वाघ या एक आहेत असं लेखक म्हणतात अनुताई वाघ यांच्या निधनानं कोसबाडची टेकडी हळहळली आणि परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले अनुताईंच्या निधनानं एका व्रतस्थ जीवनाची अखेर झाली थोर शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेल्या अनुताईंचं एकूणच जीवन त्याग कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचा सुरेख मिलाप होता आणि लेखक इथं अनुताई वाघ यांच्याविषयी सांगताना लिहितात की अनुताई वाघ यांचं जेव्हा निधन झालं तेव्हा या कोसबाडच्या टेकडीवर राहणारे हे सगळे आदिवासी लोक अक्षरशः रडायला लागले त्यांना हुंदके फुटले खरं तर आदिवासी अनुताई वाघ यांचं संपूर्ण जीवन म्हणजे एक व्रतस्थ जीवन होतं त्यांनी व्रत स्वीकारलं होतं आदिवासी मुलांच्या शिक्षणाचं आदिवासींच्या सामाजिक परिवर्तनाचं आणि एक प्रकारे अनुताई वाघांच्या जाण्यामुळं या व्रतस्थ जीवनाची अखेर झाली थोर शिक्षणतज्ज्ञ असणाऱ्या ताराबाई मोडक यांच्या सहवासामध्ये वाढलेल्या त्यांच्यापासून प्रेरणा घेतलेल्या अनुताईंचं संपूर्ण आयुष्य म्हणजे त्यागाचं कष्टाचं आणि निस्वार्थी सेवेचं एक मिश्रण होतं अनोखं मिश्रण होतं आणि कोणत्याही मोठ्या व्यक्तींच्या कार्याकडं आपण जर बघितलं तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केलेला त्याग त्यांनी ते कार्य उभं करण्यासाठी घेतलेले कष्ट आणि हे सगळं करत असताना स्वतःच्या सुखाचा त्यांनी केलेला त्याग या गोष्टी आपल्याला दिसून येतात अनुताई वाघ यांचं कार्यसुद्धा याला अपवाद नाही त्यांनीसुद्धा त्या कष्ट आणि निस्वार्थी सेवेच्या माध्यमातून आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले वयाच्या केवळ वर, तेराव्या वर्षी त्यांचा विवाह झाला विवाह असतो तरी काय हे समजण्यापूर्वीच म्हणजे केवळ सहा महिन्यांतच त्यांच्या येवल्याशा कपाळावरील कुंकू नियतीनं कायमचंच फुसून टाकलं की अनुताई वाघ यांच्या जीवनामध्ये आलेला अत्यंत दुःखद प्रसंग इथं लेखकांनी सांगितलेला आहे की वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचं लग्न झालं होतं अत्यंत लहान वयामध्ये त्या काळामध्ये मुलींची लग्न व्हायची अनुताईंचं सुद्धा लहानपणी लग्न झालं परंतु लग्न काय असतं संसार काय असतो हे कळायच्या अगोदरच त्यांच्या कपाळावरील कुंकू दैवानं पुसलं नियतीनं पुसलं म्हणजे त्यांना वैधव्य प्राप्त झालं त्यांच्या पतीचा मृत्यू झाला आता एवढ्या लहानपणी एवढं मोठा एवढा मोठा प्रसंग आल्यानंतर काय अवस्था अनुताईंची झालेली असेल हे आपण समजून घेतलं पाहिजे भातुकलीचा खेळ मोडला पण छोट्या अनुनं आभाळा एवढं दुःख पचवलं खरं तर संसार म्हणजे काय भातुकलीचा खेळ नसतो परंतु संसार म्हणजे काय हे कळायच्या अगोदरच अनुताईंचा हा भातुकलीचा खेळ एक प्रकारे मोडला आणि अनुताईंनी एवढं आभाळा एवढं दुःख जे आहे तर ते पचवलं कोलमडून टाकणारं वादळ पचवलं आणि आता कदाचित असा प्रसंग उद्भवल्यानंतर अनुताईंच्या ठिकाणी इतर कोणी असतं तर त्या कोसळून पडल्या असत्या त्यांना या संकटातून बाहेर पडणं कठीण झालं असतं आणि अशा हजारो स्त्रिया असतात की त्यांना सहजासहजी अशा पद्धतीनं उभं राहण्याचं सामर्थ्य स्वतःमध्ये निर्माण करता येत नाही आणि अशा स्त्रिया आपल्या आयुष्यामध्ये कोलमडून पडतात उद्ध्वस्त होतात त्यांचं संपूर्ण आयुष्य जे आहे तर ते पुन्हा त्या उभारू शकत नाहीत परंतु अनुताईंच्या कार्यापासून ही आपण प्रेरणा घेतली पाहिजे की अनुताईंनी त्यांच्या जीवनामध्ये निर्माण झालेला हा प्रतिकूल प्रसंग जो आहे तर त्याच्यावरती त्यांनी मात केली हे आलेलं वादळ त्यांनी पचवलं ताराबाईंनी त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसले आणि यावेळेला त्यांना साथ मिळाली ती ताराबाई मोडक यांची आणि ताराबाई मोडक यांनी त्यांचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या डोळ्यातला अश्रू पुसले दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीनं उभ्या राहिल्या हा प्रसंग जो होता तो खूप मोठा प्रसंग होता डोंगरा एवढा प्रसंग होता डोंगरा एवढं दुःख होतं आणि तरीसुद्धा अनुताई मोठ्या जिद्दीनं या प्रसंगातून उभ्या राहिल्या त्यातून बाहेर पडल्या त्या कधीही पराभूत न होण्यासाठी आणि जीवनाची वाट आता चालायची आहे आपल्याला आणि ही जीवनाची वाट चालत असताना आता मागे फिरून बघायचं नाही पुढे आणि पुढेच पाऊल टाकायचं आणि आपल्याला जे साध्य करायचं आहे ते साध्य करायचं आणि कधीही आता पराभूत व्हायचं नाही कारण एवढा मोठा प्रसंग त्यांनी अनुभवला होता पाहिला होता आणि कदाचित याच्यातून त्या उभ्याही राहू शकल्या नसत्या परंतु त्यांनी स्वतःला सावरलं हे दुःख पचवलं त्या संकटाला सामोऱ्या गेल्या आणि एवढं सामर्थ्य आपल्यामध्ये त्यांनी निर्माण केलं असंच सामर्थ्य आपणही आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा आपल्यावरती प्रतिकूल परिस्थिती निर्माण होईल तेव्हा तेव्हा आपण दाखवायला हवं पुढे लेखक असं म्हणतात की त्यांनी स्वतः शिक्षण घेणं सुरू केलं आणि अनुतायींनी त्यांच्या शिक्षणाला महत्त्व दिलं त्यांनी शिक्षण घ्यायला सुरुवात केली बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी मिळवली आणि त्यांनी आपलं पुढील शिक्षण जे आहे ते सुरू ठेवून पदवीपर्यंतचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं समाजव्यवस्थेत पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंग ज्ञानगंगा नेण्याचं व्रत स्वीकारलं आणि इथं लेखक असं म्हणतात की त्यांनी आपलं स्वतःचं शिक्षण तर पूर्ण केलंच पदवी मिळवलीच परंतु समाजव्यवस्थेमध्ये दबल्या गेलेल्या असंख्य आदिवासी लोकांच्या घरोघरी ही ज्ञानरूपी गंगा नेऊन पोहोचवण्याचं काम जे आहे तर ते अनुताईंनी केलं हे तर हा भाग एक महत्त्वाचा आहे कारण आपलं शिक्षण झालं आपण सुशिक्षित झालो मग आपल्या शिक्षणाचा उपयोग जर आपण इतरांना करून दिला तरच आपण जे काही शिक्षण घेतलेलं आहे त्या शिक्षणाचं सार्थक झालं असं त्या ठिकाणी म्हणता येईल अनुताईंनी जे शिक्षण घेतलं त्या शिक्षणाचा उपयोग त्यांनी आदिवासींसाठी करायचं ठरवलं आणि समाजव्यवस्थेमध्ये आदिवासी समाज लोक जे पिढ्यानपिढ्या प्रस्थापित समाज त्यांच्यावरती जो अन्याय करत होता किंवा प्रस्थापित समाज त्यांना दूर ठेवण्याचा जो प्रयत्न करत होता किंवा हा आदिवासी समाज जो पिचला गेलेला होता मग अज्ञान असेल अन त्यांच्या अंधश्रद्धा असतील किंवा अशा पद्धतीनं प्रगतीच्या वाटेवरती हा आदिवासी समाज जो आहे तर तो यायचा असेल तर त्यांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे आणि जर असं शिक्षण दिलं गेलं तरच आदिवासी लोकांची ही जी परिस्थिती आहे तर त्याच्यामध्ये बदल होऊ शकेल असं अनुताईनं वाटलं आणि म्हणून त्यांनी ही ज्ञानरूपी गंगा जी आहे तर ती आदिवासींपर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम केलं बाल शिक्षण बाल ग्रामशिक्षण केंद्रानं सुरू केलेल्या पूर्वप्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून कामास प्रारंभ केला आणि ताराबाईंच्या निधनानंतर त्या संस्थेच्या संचालक झाल्या की ताराबाई मोडक यांनी स्थापन केलेल्या बालग्राम शिक्षण केंद्रामध्ये त्या पूर्व प्राथमिक शाळेत म्हणजेच बालवाडीचं जे शिक्षण असतं की पहिलीचा वर्ग सुरू होण्या अगोदरचे जे वर्ग असतात त्याला आपण पूर्वप्राथमिक शिक्षण असं म्हणतो आणि या पूर्वप्राथमिक शाळेमध्ये त्या कार्यकर्ते म्हणून दाखल झाल्या आणि ताराबाई मोडक यांच्या निधनानंतर अर्थातच या बाल ग्राम शिक्षण केंद्राच्या त्या संचालक बनल्या ताराबाईंच्या रोपट्याचं त्यांनी पुढे वटवृक्षात रूपांतर केलं आणि ताराबाई मोडक यांनी बालग्राम शिक्षण केंद्राचं जे रोपटं लावलेलं होतं तर त्याचं खऱ्या अर्थानं वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याचं काम जर कोणी केलेलं आहे तर ते अनुताई वाघ यांनी केलेलं आहे वेगवेगळ्या कल्पना शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र आणि सातत्यानं नवनवे प्रयोग ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती आणि उत, श्री उत्तम कांबळे यांनी अनुताई वाघांच्या कामाची त्रिसूत्री इथं सांगितलेली आहे की शिक्षणामध्ये त्यांनी वेगवेगळ्या कल्पना आणल्या शिक्षणासाठी जी वेगवेगळी क्षेत्रं आहेत तर ती निवडली आणि सातत्यानं त्यांनी शिक्षण देण्याच्या पद्धतीमध्ये नवे नवे प्रयोग केले आणि हीच त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला आणि इथे त्यांच्या अणुताईंच्या कार्याविषयी सांगताना उत्तम कांबळे म्हणतात की आप भाकरीच्याच शोधामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य घालवणारे आणि दारिद्र्याचा शाप तर त्यांना जन्मताच त्या ठिकाणी ह्या आदिवासी लोकांना लहान मुलांना मिळालेलं असतो आणि अशा लहान मुलांना आदिवासी मुलांना आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय द्यायचा त्यांना आणायचं आणि त्यांना निवारा द्यायचा आणि त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करायची ही अवघड गोष्ट होती परंतु अनुताईंनी ही अवघड गोष्ट जी आहे तर ती करून दाखवली मायेची ऊब दिली या आदिवासी मुलांना आपल्या मायेची ऊब दिली आणि असंख्य मनांमध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली आणि ही आदिवासी मुलांच्यामध्ये शिक्षण घेण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण केली आणि शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे त्यांना त्यांनी पटवून दिलं शिक्षक मार्गदर्शक कार्यकर्त्या विचारवंत लेखिका अशी विविध रूपं व्यक्त करत त्यांनी आदिवासींमध्ये चांगलं स्थान मिळवलं आणि या अनुताई वाघ यांचं जे व्यक्तिमत्व होतं त्या व्यक्तिमत्त्वामध्ये नेमके कोणते पैलू होते हे इथं लेखकांनी सांगितलेले आहेत की त्या उत्तम शिक्षिका होत्या मार्गदर्शक होत्या कार्यकर्त्या होत्या विचारवंत होत्या लेखिका होत्या आणि अशा पद्धतीनं त्यांनी त्यांच्यामध्ये असणाऱ्या ह्या सगळ्या गुणांचा उपयोग केला आणि आदिवासी लोकांमध्ये त्यांच्याविषयीचा एक विश्वास निर्माण केला एक वेगळं स्थान निर्माण केलं रानावनात भटकणाऱ्या आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देणं तसं सोप, खूप सोपं पण जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयुक्त ठरणारा औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड आणि इथं आदिवासी मुलांना शिक्षण देणं किती कठीण गोष्ट आहे याचं एक सुंदर स्पष्टीकरण इथं लेखक उत्तम कांबळे यांनी दिलेलं आहे म्हणजे आपल्याला वाटेल की आदिवासी मुलांना शिक्षण देणं ही सहज सोपी गोष्ट आहे पण तशी नाही आहे कारण या आदिवासी मुलांना जे व्यावहारिक शिक्षण असतं तर ते आपल्याला एक वेळ देता येऊ शकेल परंतु आपण जी रूढ शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे म्हणजे पूर्वप्राथमिक शाळा असेल बालवाडीचा वर्ग असेल प्राथमिक शाळा असतील माध्यमिक शाळा असतील उच्च उच्च माध्यमिक शाळा असतील तिथं जे पाठ्यपुस्तकं नेमलेली असतील तिथं जे अभ्यासक्रमाची रचना केलेली असेल या आदिवासी मुलांना शिक्षण देणं ही मात्र तशी अवघड गोष्ट असते आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की आयुष्यात उपयुक्त ठरणारं औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड आणि हे जे रूढ शिक्षण आहे तर ते त्यांना देणं मात्र खूप कठीण होतं त्यासाठी आवश्यक असते भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि धडपड या दोन्ही गोष्टी अनुताईंकडे होत्या परंतु हेही औपचारिक शिक्षण या आदिवासी मुलांना देण्यामध्ये अनुताई वाघ यशस्वी ठरल्या आणि त्याच्या पाठीमागं त्यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या इथं लेखकांनी सांगितलेल्या आहेत की भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी की आदिवासी मुलांना आज आपण जर शिक्षण देऊ शकलो तर भविष्यामध्ये त्यांचं आयुष्य जे आहे तर ते नक्की बदलणार आहे आणि आज ज्या परिस्थितीमध्ये हे आदिवासी लोक राहतात त्यांची परिस्थिती नक्कीच त्या ठिकाणी पुढे बदलणार आहे आणि ही दूरदृष्टी त्यांच्याकडे होती धडपड होती की काही करायचं पण आदिवासी मुलांना शिक्षण द्यायचं आणि ह्या दोन्ही गोष्टी अनुताईंच्याकडे असल्यामुळं त्यांनी आदिवासींच्या शिक्षणासाठी केलेले जे प्रयत्न आहेत तर ते यशस्वी ठरले त्यामुळे ते त्यांना वेगवेगळे प्रयोग करताना कसलीच अडचण भासली की पाश्चिमात्यांचा अभ्यासक्रम भाषांतरित करावा लागला नाही आणि म्हणून इथं महत्त्वाचं वाक्य इथं लेखकांनी अनुताईंच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे की शिक्षणाच्या बाबतीमध्ये म्हणजे त्यातही आदिवासी मुलांना शिक्षण देत असताना जे वेगवेगळे प्रयोग त्यांनी केले ते सगळे प्रयोग करत असताना त्यांनी आदिवासी मुलांना किंवा आदिवासी समाजातील ही जी मुलं आहेत त्यांना शिक्षणाचं प्रेम कसं त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये निर्माण होईल यासाठी त्यांनी स्वतः प्रयोग केले त्यासाठी पाश्चिमात्यांनी जो अभ्यासक्रम निश्चित केलेला होता तर तो त्या ठिकाणी भाषांतरित करायचा आणि त्यांना शिकवायचा अशी काही आवश्यकता या अनुताई या वाघ यांना कधी वाटली नाही कारण त्यांनी स्वतःच ह्या आदिवासी मुलांची गरज लक्षात घेतली आणि त्यांना कशा प्रकारचं शिक्षण द्यायला पाहिजे त्यांच्या भाषेतून कसं शिक्षण द्यायला पाहिजे की त्यांना आपलं वाटेल असं शिक्षण कसं द्यायला पाहिजे याविषयीचे त्यांनी विविध प्रयोग जे आहेत तर ते त्यांनी केले प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूणच शिक्षणाचा आणि आयुष्याचा भक्कम पाया असावा लागतो याचं भान त्या कधीच विसरले नाहीत की शिक्षणाच्या दिशाहीन प्रसाराचा त्यांनी ध्यास त्यांनी धरला नाही आणि ते एक गोष्ट अनुताईंनी केली की प्राथमिक शिक्षण हेच हे आदिवासी मुलांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आयुष्याचा पाया भक्कम करणारं असं हे प्राथमिक शिक्षण आहे त्यामुळं ते तेवढ्याच ते जबाबदारीनं द्यायला पाहिजे परंतु हे सगळं करत असताना त्यांनी हे त्या हे हे याही हेही गोष्टी विसरलेल्या नाहीत की दिशाहीन शिक्षण देऊन आदिवासी मुलांचं काही भलं होणार नाही आणि म्हणून जे प्रस्थापित समाजामध्ये ज्या पद्धतीनं शिक्षण दिलं जातं त्यापेक्षा ह्या आदिवासी मुलांना शिक्षण देत असताना त्यांनी योग्य ती खबरदारी घेतली आणि आदिवासी मुलांना त्यांच्या वेगवेगळ्या प्रयोगांच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आपल्या मंद प्रकाशात मंदिर उचलून टाकणाऱ्या समयीप्रमाणे अनुताईंनी काम केलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बाळांनो की समयी या शब्दाचा अर्थ असा आहे की धातूचा उभा देवासमोरील दिवा की ही समयी देवाऱ्यात लावली जाते मंदिरातील गाभाऱ्यामध्ये लावली जाते आणि समयीचा प्रकाश हा मंद असतो शांत असतो हा प्रकाश भगभगीत कधीच नसतो आणि हा प्रकाश आपल्याला हवासा वाटत असतो आणि अगदी त्याच पद्धतीनं ह्या सम मंदिर उजळून टाकणाऱ्या समयीप्रमाणे अनुतैनी काम केलं असं त्या ठिकाणी उत्तम कांबळे म्हणतात प्रसिद्धीचा झगमगाट मिळवण्याचा हव्यास त्यांनी धरला नाही कारण त्या आणि त्यांचं कार्यच स्वयंप्रकाशित होतं आणि इथे समयी जसा मंद आणि शांत प्रकाश देत असते हा प्रकाश सगळ्यांना हवावासा वाटत असतो आणि अगदी त्याच पद्धतीनं अशा अनुताईंनी हे आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी काम केलं आणि आदिवासी मुलांचं आयुष्य उजळून टाकण्याचं काम केलं आणि हे काम करत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी मिळावी असं अशी लालसा त्यांच्यामध्ये कधीच निर्माण झाली नाही कारण त्या आणि त्यांचं कार्य स्वयंप्रकाशित होतं आणि त्यांचं काम जे होतं तर ते खऱ्या अर्थानं स्वयंप्रकाश स्वरूपाचं होतं स्वतःच उजळून टाकणारं त्यांचं काम होतं त्यामुळं बाह्यप्रकाशाची त्यांना गरज नव्हती बाहेरच्या प्रसिद्धीची त्यांना गरज नव्हती आणि त्यांचं कामच असं होतं की त्या कामाची नोंद आपोआपच त्या ठिकाणी समाजाने घ्यावी अनेकांनी या लोभस उचितात आपल्या आयुष्यातील अंधार संपवण्याचा प्रयत्न केला आणि ह्या समयीप्रमाणे तेवणाऱ्या अनुताईंच्या कार्यानं अनेकांनी आपल्या आयुष्यातील अंधार संपवण्याचा प्रयत्न केला म्हणजेच अज्ञानरूपी अंधकार जो आहे ह्या आदिवासी मुलांच्या जीवनातला नाहीसा झाला आणि पुढे भविष्यामध्ये त्यांचे आयुष्य उजळून निघाली प्रसिद्धी आणि मानसन्मान त्यांच्यापर्यंत चालत आले आणि त्यांनी स्वतःचंही भाग्य उजळून घेतलं त्यांनी केलेल्या आजोड कामाला कोणाच्या शिफारसपत्राची गरज नव्हती किंवा एखाद्या पुरस्काराची आवश्यकता नव्हती आणि अनुताईंचं कामच एवढं मोठं होतं की त्यांना अमुक एखादा पुरस्कार मिळावा म्हणून कुणाची तरी शिफारस कोणाचं कुणाचं तरी शिफारसपत्र घ्यावं आणि एखादा पुरस्कार मिळवावा याची आवश्यकता अनुताईंना कधीच नव्हती आणि अशी काही मोठी माणसं असतात की ते जे काही काम करत असतात ते कुठल्याही अपेक्षेशिवाय करत असतात पुरस्काराची इच्छा बाळगून मोठी माणसं कधीच काम करत नसतात अनुताई वाघ ह्या त्यापैकीच एक होत्या पुरस्काराला छेद देऊन पुढं जाणारं त्यांचं कार्य होतं म्हणूनच आदर्श शिक्षक पद्मश्री दलित मित्र यांसारखे मानसन्मान नेहमीच अनुताईंच्या शोधात भटकत राहिले आणि म्हणून त्यांचं कामच एवढं मोठं होतं की त्यांना आदर्श शिक्षक पद्मश्री दलित दलित मित्र यांसारखे मानसन्मान आपोआप मिळत राहिले किंबहुना हे मानसन्मान मिळणं म्हणजे त्या मानसन्मानांचं महत्त्व वाढण्याप्रमाणे होतं आणि कारण अनुताईंचं कामच एवढं मोठं होतं अनुताई वाघ यांचं पाठ्यपुस्तकामध्ये हे रेखाटलेलं एक जे चित्र आहे ते आपल्यासमोर दिसतं आहे की एका झाडाखाली अनुताई या आदिवासी मुलांना जे शिक्षणा शिक्षण देत आहेत तर त्याविषयीचं हे चित्र आहे शिक्षणाच्या अनुषंगानं अन्य क्षेत्रातही अनुताईनी फार मोठं काम केलं आहे म्हणजे आदिवासी मुलांना फक्त शिक्षणच त्यांनी दिलं नाही तर ह्या शिक्षणाच्या बरोबरीनं इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा अनुताईंनी मोठं काम केलेलं आहे त्यांनी बालकल्याण मुकबधिरांसाठी शिक्षण महिला विकास कार्यक्रम अंधश्रद्धा निर्मूलन स्वच्छता कुटुंब कल्याण आरोग्य आदी विषयांवरही खूप खूप कष्ट घेतले बघा विद्यार्थी मित्र हो की अनुताई वाघ यांनी या आदिवासी मुलांच्यासाठी शिक्षण शिक्षणासाठी प्रयत्न करत असतानाच त्यांनी या समाजासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक विविध क्षेत्रांमध्ये सुद्धा काम केलं की ज्यामुळं आदिवासी लोक की जे ह्या सगळ्या गोष्टींपासून फार दूर होते खूप मागे होते तर त्यांना त्यांच्यासाठी हिता तर अनुताई वाघांनी अनेक प्रकारचं काम केलं मग त्याच्यामध्ये आदिवासी मुलांचं जे पालन पोषण आहे किंवा कुपोषण मोठ्या प्रमाणामध्ये होतं त्याकडे त्यांनी लक्ष दिलं मूग बधिरांसाठी शिक्षण कारण जी सामान्य मुलं आहेत त्यांचं शिक्षण रूढ पद्धतीनं होऊ शकतं परंतु जी ऐकायला न येणारी मुलं आहेत बोलायला न येणारी मुलं आहेत तर अशा मुगबधिरांसाठी सुद्धा त्यांनी शिक्षणाची व्यवस्था निर्माण केली आदिवासी महिलांसाठी काही कार्यक्रम त्यांनी राबवले की ज्याच्यातून ह्या आदिवासी महिलांचं सबलीकरण घडून आलं अंधश्रद्धा निर्मूलन मोठ्या प्रमाणामध्ये अंधश्रद्धा आदिवासी समाजामध्ये असतात आणि त्यामुळं ते स्वतःचं नुकसान करून घेत असतात किंवा ह्या अंधश्रद्धांमुळं ते मागे राहिलेले असतात तर ह्या त्यांच्या ज्या अंधश्रद्धा असतील त्यांच्या मनातल्या असतील समाजातले असतील किंवा ज्या अंधश्रद्धांना ते बळी पडतात त्या अंधश्रद्धा कशा चुकीच्या आहेत हे सुद्धा त्यांनी सांगून त्यांचं निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला स्वच्छतेला महत्त्व का द्यायला पाहिजे हे आदिवासी लोकांना पटवून दिलं कुटुंब कल्याणाचं महत्त्व त्यांनी पटवून दिलं त्यांच्या आरोग्याविषयीचे काही उपक्रम त्यांनी राबवले अशा पद्धतीनं आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी प्रयत्न केलेले दिसून येतात एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या ते सर्व त्यांनी केल्या एकाच वेळेला अनेक प्रयोग असंही त्यांच्या कामाचं स्वरूप होतं म्हणजे शिक्षण ल सुरूच होतं पण त्या शिक्षणाबरोबरच आदिवासी लोकांना लोकांमध्ये सगळ्याच बाबतीमध्ये परिवर्तन घडवण्यासुद्धा आवश्यक होतं आणि ते काम अनुताईंनी केलं त्यामुळेच केवळ देशातीलच नव्हे तर परदेशातील संस्था आणि शिक्षण क्षेत्रांतील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सा सातत्यानं आकर्षण राहिलं आणि त्यांचं कार्य एवढं मोठं होतं की त्यांच्या कार्याचा अभ्यास करण्यासाठी परदेशातील अनेक संस्था त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे जे कार्यकर्ते होते ते नेहमीच कोसबाडच्या टेकडीवरती यायचे आणि आदिवासी मुलांसाठी अनुताईंनी उभारलेलं जे काम आहे तर ते पाहायचे आणि त्याच्यापासून प्रेरणा घ्यायचे शिक्षण क्षेत्रात आणि त्यासाठी आदिवासी क्षेत्र निवडून काम करणं हे अति शी अवघड असतं आणि जो समाज कुठल्याच सोयीसुविधां त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत अशा मुलांसाठी काम करणं ही खरं तर तारेवरची कसरत आहे आणि अनुताई अनुताईंनी हे आदिवासी क्षेत्र त्यांनी निवडलं आणि आदिवासी मुलांच्यासाठी जे काही त्यांनी कार्य केलं ते कार्य आज आपण जर बघितलं तर ते खरंच खूप अवघड होतं परंतु ते त्यांनी आपल्या कस्ता, कष्टामुळे कष्टानं शक्य करून दाखवलं ज्यांच्यासाठी शिक्षणाचं व्रत चालवायचं चा, त्यांचाही अशा कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध होतो आणि अनुताई वाघांना हे सगळं काम करत असताना सुरुवातीला विरोध झाला आणि तो विरोधही कोणाचा झाला ज्यांच्यासाठी हे काम करायचं ते आदिवासी लोकांचाच खरं तर सुरुवातीला हा विरोध झाला परंतु मोठी माणसं ही अशीच असतात की त्यांना माहिती असतं की आपलं कोणतंही काम आपण जेव्हा सुरू करतो तेव्हा त्याला पहिल्यांदा विरोध होत असतो नंतर अर्थातच त्या ठिकाणी त्याचा स्वीकार होत असतो आणि नंतर मग लोकांना कळतं की अरे हे काम किती महत्त्वाचं होतं आपल्यासाठी होतं आणि मग आपोआपच त्या ठिकाणी त्या कामाचं महत्त्व ओळखून लोक त्याप्रमाणे बदल त्या लोकांमध्ये तो बदल व्हायला लागतो इथे सुद्धा अनुताई वाघांनी जे काम केलं त्याला सुरुवातीला आदिवासी लोकांचाच विरोध झाला अर्थात त्याच्यासाठी वेगवेगळी कारणं होती की रूढी परंपरा ज्ञान आणि अंधश्रद्धा ही त्यामागची कारणं असतात की ह्या सगळ्या कारणांमुळं आदिवासी लोकांना अनुताईंच्या ह्या कामाची कामाचं महत्त्व लक्षात येत नव्हतं आणि त्यामुळं सुरुवातीला त्यांचा विरोध झाला शिवाय स्थितीशीर समाजही या कार्यात वारंवार अडथळे आणत असतो आणि त्याचबरोबर जो प्रस्थापित समाज आहे की जो एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीमध्ये सहसा त्या ठिकाणी कोणाला जाऊ देण्याचा जा प्रयत्न करत नाही तर त्यांना त्यांचाही विरोध इथं अनुताई वाघांना झाला आणि बहुतेक वेळेला आदिवासी लोक आहे त्या स्थितीत राहणं हे इतरांच्या दृष्टीनं फायद्याचं असतं कारण त्यांच्या अज्ञानाचा फायदा आपल्याला घेता येतो आणि आपल्याला आपला स्वार्थ साधता येतो असं लोकांना वाटत असतं त्यामुळं आदिवासींची प्रगती जी आहे तर ती होऊ नये असंसुद्धा वाटणारा एक वर्ग असतो तर त्यांचाही विरोध अनुताईंना झाला या सर्व गोष्टींवर मात करून ज्ञानाचा दिवा जपण्याचं आणि अनेकांच्या मनातील विविध प्रकारचा अंधार दूर करण्याचं काम अनुताईंनी निरपेक्ष वृत्तीनं केलं आणि ह्या सगळ्या गोष्टींचा सामना करत अनुताई वाघ यांनी हा ज्ञानाचा दिवा जो आहे तो सतत त्यांनी तेवट ठेवला आणि त्याचबरोबर या आदिवासी लोकांच्या मनातील हा अज्ञानाचा अंधार जो आहे तर तो दूर केला आणि हे सगळं करत असताना त्यांनी कुठलीही अपेक्षा ठेवली नाही हे सगळं त्यांनी निरपेक्ष वृत्तीनं केलं स्वतःच्या बळावर त्यांनी शिक्षण क्षेत्रात एक सुरेख स्वप्न पाहिलं ते, ते प्रत्यक्षात उतरवलं कधी झाडाखाली कधी गोठ्यात कधी बोडक्या माळावर तर कधी झोपडीत वर्ग चालवून त्यांनी मोठ्या जिद्दीनं ज्ञानप्रसार केला खरं तर सगळ्या सोयीसुविधा असणाऱ्या ठिकाणे आपण काम करणं आणि त्या पद्धतीनं आपण तो बदल घडवून आणणं सोपं असतं परंतु जिथे शाळा नावाची गोष्ट नाही किंवा इमारत नाही तिथं कुठल्या सुद्धा साध्या गोष्टी नाहीत तर अशा ठिकाणी हे शिक्षणाचं काम करणं करणं ही फारच कठीण गोष्ट होती आणि सुरुवातीच्या काळामध्ये अनुताईंनी कधी झाडाखाली ह्या मुलांना शिकवण्याचं काम केलं कधी गोठ्यामध्ये केलं कधी बोडक्या माळावरती केलं कधी झोपडीमध्ये वर्ग चालवला जशी परिस्थिती आली त्या परिस्थितीला त्या सामोऱ्या गेल्या परंतु हे शिक्षणाचं काम ज्या जे आहे ते त्यांनी सुरूच ठेवलं मोठ्या जिद्दीनं त्यांनी हे काम पुढे नेलं आणि हा ज्ञानप्रसार केला ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा असा प्रचार कधी त्यांनी केला नाही तर स्वतःलाच दिवा बनवलं ही फार मोठी हे फार चांगलं वाक्य आहे की ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा म्हणण्यात फार अर्थ नसतो कारण हा ज्ञानाचा दिवा लावण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असतं अनुताईंनी हे हा विचार कृतीत आणला स्वतःलाच त्यांनी दिवा बनवलं त्यात आपल्या श्रमाचं तेल ओतलं प्रचंड कष्ट उपसले कर्तृत्वानं तो पेटवला आणि आपल्या स्वतःच्या कर्तृत्वानं हा ज्ञानरूपी दिवा जो आहे तर तो पेटवला आणि आयुष्यभर तो तेवतच ठेवला आणि आयुष्यभर हा ज्ञानरूपी दिवा पेटता ठेवला तो कधीही त्यांनी विझू दिला नाही आणि त्यांच्या कार्यानंतर त्यांच्या जाण्यानंतरसुद्धा आजही हा अनुताई वाघ किंवा ताराबाई मोडक यांनी हे जे काही आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी कार्य सुरू केलेलं आहे तर ते आजही त्या ठिकाणी सुरू असलेलं आपल्याला दिसतं पाच सहा तपांच्या अविरत धडपडीनंतर कोसबाडच्या टेकडीवरील ही समयी आता विजली आहे आणि पाच सहा तप म्हणजे एक तप एक तप जर बारा वर्षांचं धरलं तर साधारणपणे पन्नास साठ वर्षे प्रचंड कष्ट उपसणाऱ्या ह्या अनुताई वाघ यांच्या धडपडीनंतर आता मात्र त्या ठिकाणी ही कोसबाडच्या टेकडीवरची समई विजली आहे म्हणजे अनुताईंचं आता निधन झालं आहे त्यामुळे अवघी टेकडी हळहळली असेल आणि ही कोसबाडची टेकडी जी आहे त्या टेकडीला किती दुःख झालं असेल तर त्याची कल्पना न केलेली बरी आदिवासींचे डोळे पानावले असतील आणि प्रत्येक आदिवासीच्या डोळ्यामध्ये अनुताईंच्या जाण्यानं नक्कीच पाणी आलेलं असेल तर या सर्वांनी अनुताईंच्या पाऊलखुणा जपून ठेवणं हीच त्यांना आदरांजली ठरेल आणि ते लेखक असं या पाठाचा समारोप करत असताना म्हणतात की आज जरी अनुताई वाघ ह्या ह्या जगातून निघून गेलेले असल्या तरीसुद्धा त्यांच्या त्यांनी जी काही वाट निर्माण करून दिलेली आहे ह्या आदिवासींच्या परिवर्तनाची जी नवीन वाट त्यांनी बनवलेली आहे त्या वाटेवरून आपल्याला चालायचं चा आहे आणि त्या वाटेवरून अशाच पद्धतीनं चालत राहणं हीच खऱ्या अर्थानं ह्या अनुताई वाघ यांना आदरांजली आहे म्हणजे अनुताई वाघ यांचं कार्य जे आहे तर ते कार्य सतत पुढे सुरू ठेवणं आणि त्या कार्यातून आदिवासींचं परिवर्तन जे आहे तर ते घडवून घडवणं हीच खऱ्या अर्थानं त्यांना आदरांजली ठरणार आहे आणि म्हणून प्रत्येकानं असा ठाम निर्धार करायला पाहिजे की अनुताईंच्या या पाऊलवाटेवरून आपण चालत राहिलो पाहिजे आणि आदिवासी लोकांनी स्वतःमध्ये असं परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि आदिवासींसाठी जे, आदिवासी जे काही काम करतायत त्यांनीसुद्धा अनुताईंच्या कार्याचा हा आदर्श घेऊन त्यांचं कार्य पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि अनुताई वाघ यांच्यासारख्या समाजसुधारक शिक्षणतज्ज्ञ महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्या आणि आदिवासींच्या जीवनामध्ये बदल घडून आले निश्चितच आपल्यालासुद्धा जे आयुष्य लाभलेलं आहे त्या आयुष्याचं सार्थक करायचं असेल तर आपल्या शिक्षणाचं आपल्या ज्ञानाचा उपयोग जो आहे तो आपण इतरांसाठी करून द्यायला पाहिजे मग फक्त शिक्षणाच्या क्षेत्रातच नाही इतर जिथं जिथं आपली गरज आपली गरज असेल तिथे तिथे आपण आपला आपलं जे आपल्याला जे काही करता येणार असेल तर ते आपण करू शकलो पाहिजे हा अनुदायीच्या ही अनुदायीनच्या कार्यातून आपण निश्चितच प्रेरणा घेऊ शकतो आज आपण आता इथेच थांबू पुढे पुढे आपण भेटू पुन्हा नवीन पाठासह Да не